आम्ही चाललेला आहोत फिरायला. तर आमच्या बरोबर कोण कोण आहे? हा दादू आहे, याला दिसते का बघा बरं, चेक करा दिसते का. हा इकडे आहे दादूचे पप्पा, इकडे आहे काका. पहा मित्रांनो, मस्त बाहेर वातावरण झालेलं आहे आणि मध्येच पावसाचं वातावरण आहे ना, इकडे छान ऊन पडलेलं आहे आणि ढगही आलेले आहेत. इकडे आमच्या दादूचा डान्स चालू आहे बघा. हा आमचा दादू कसा नाचतोय. इकडे बघा मित्रांनो, इकडे बाहेर सगळी गुलालाची आणि सगळं नाही का देवाचं साहित्य वगैरे असतं त्याची दुकानं किंवा स्टॉल वगैरे लागलेले आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारची स्टॉल लागलेली आहे. तिथं छोट्या फुलांची खेळणी वगैरे लागलेली आहे. मुलांच्या असे डमरू वगैरे अडकवलेले आहेत. आता आम्ही मंदिराच्या दिशेने जात आहोत. आम्ही मंदिराकडे चाललेलो आहोत दर्शनासाठी. चला तर जाऊ आपण आता दर्शनाला. ठीक आहे, चला. बाई तर मस्त भैरवाच्या मूर्ती लावलेल्या आहेत, छान अशा क्यूटशा मूर्ती लावलेल्या आहेत. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही तुम्हाला बाहेरून दाखवत आहे. पहा मित्रांनो, आता हे दोघं इथं भंडारा उधळत आहे. आता मित्रांनो इथे उधळत आहे. मस्त काळ भैरवला आताच हे पाहता तुम्हाला मी दाखवत आहे. हे पाहिजे आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे, रांगा लागलेल्या आहेत आणि इकडे सगळा गुलाल आणि सगळा आपला पूर्ण रंग म्हणजे सगळा पूर्ण लालेलाल झालेला आहे आणि पाऊसही येऊन गेलेला आहे. आता इकडे हे पा मंदिर पूर्ण असं लालेलाल झालेलं आहे. आल्यानंतर मस्त लगेच स्नान वगैरे करतात आणि स्नान झाल्यानंतर देवाच्या दर्शनाला जातात. आम्ही इकडनं चाललेलो आहोत आणि दर्शन घेऊन आलेलो आहोत जस्ट कलवळा. पा मित्रांनो, इथं नाही मंकी काय खातोय. ए मंकी काय खातो? शियांगा खातोय. शियांगा सोलून खातोय ते पण. एवढा असं वरून खाली गेला. पा मित्रांनो, आता या इथे आम्ही पाऊस आलेला होता थोडासा. आमच्या दादूसाठी हा नवीनच हापसा आहे, हँडपंप याला म्हणतात. आता हे दादाला फार मजा वाटत आहे, हा कसा हापसत आहे आणि त्याचे पप्पा मस्त पाय धुत आहे. हे पा मित्रांनो, आता हे इकडं हापसायचं काम चालू आहे आणि सगळे हातपाय धुत आहे इकडे. हे पा मित्रांनो, इकडे ही मंदिराची इकडे मंकी बसलेला आहे. हे पा सगळीकडे सगळा लालेलाल गुलाल झालेला आहे. मस्त वातावरण झालेलं आहे पूर्ण एकदम छानपैकी आणि खाली सगळा असा गुलाल झालेला आहे कारण की आता सगळा पाऊस येऊन गेलेला आहे. हे पा मित्रांनो, मी तुम्हाला आतमध्ये दाखवू नाही शकलेले कारण की आतमध्ये मोबाईल आला टाका ना, व्हिडिओ चालू असताना टाका ना पटकून. तो कसं दोन दोन हाताने खाते, हातात द्या माकड कसं हातात घेत.